कल्याणात विविध प्रकारे शरद पवार यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 28 काळा तलाव आणि ओम साई युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि चिकित्सा शिबिराचे आयोजन डॉक्टर पंकज उपाध्याय यांनी बेतुरकर पाडा इथे केले होते. या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नाडी, रक्तदाब, रक्तगट, रक्त शर्करा, वजन, उंची, सामान्य तपासणी अशा तपासण्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई यांनी डॉक्टर पंकज उपाध्याय यांना या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे 250 ते 300 नागरिकांनी या शिबिरात आपली आरोग्य तपासणी केली. यावेळी ओम साई युवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार श्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही हा चौथा वर्ष आहे जो की आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी नागरिक या आरोग्य शिबिराचा लाभ घेतात आणि त्या शिबिराच्या माध्यमातून त्यांना जे लाभ भेटतो त्याचा मला एक समाधान वाटतो. आणि त्याचप्रमाणे म्हणून मी या सतत चौथा वर्ष मी आरोग्य शिबिर राबवलं आहे आणि जसं पुढे हे शिबिर चालू असतील आमचे ज्येष्ठ जिल्हाधीश रविशन मंत्रीजी साहेब आणि आमचे कल्याण पश्चिमचे अध्यक्ष श्री संदीप देसाई साहेब आले त्यांचा मी हार्दिक आभार मानतो आहे. त्या त्याने येऊन आणि आम्हाला चांगला मार्गदर्शन दिलं आहे याच्याबद्दल मी त्यांना हार्दिक अभिनंदन देतो. आता आतापर्यंत जे रजिस्ट्रेशन नोंदणीप्रमाणे आता 200 ते 200 क्रमांक आतापर्यंत झाला आहे. मागच्या वर्षी हा शिबिर रविवारच्या दिवशी एक सुट्टीच्या दिवशी असल्यामुळे आम्ही 834 केला होता. पण या दिवशी शनिवार पडल्यामुळे चालू दिवस असल्यामुळे काही लोक नाही येऊ शकले तरी आम्ही 200 ते 300 पर्यंत जी आमची अपेक्षा आहे की नागरिक येऊन याचा लाभ घेतील. आता आजच्या शिबिरात आपण ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, फुफ्फुसाचा जे ऑक्सिजनची क्षमता हे सगळं म्हणजे मेनली आता आज शुगर, हार्ट आणि फुफ्फुस या तीन आजारांवरतीच आपण शिबिर ठेवलं आहे आणि त्या तीनवरतीच आपण जास्त केंद्रित करून त्याचं जे काही तपासणी आणि चिकित्सा आणि जे मार्गदर्शन आहे ते देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांचा आज अमृत महोत्सवी जो वाढदिवस साजरा करतो आहे हा वाढदिवस साजरा करत असताना जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम सकाळपासून राबवतो आहे. पण हा आगळा वेगळा जो डॉक्टर उपाध्याय साहेबांनी जो हा कार्यक्रम केलेला आहे मोफत आरोग्य शिबिर जेणेकरून आमच्या सन्माननीय पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी आम्ही सर्वांनी तर प्रार्थना केलेलीच आहे. 75 काय 100 करावी अशी सर्वांची इच्छा आहे. त्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी जो हा इथे मोठा उपक्रम लावला त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देईन. तसं ह्या जनता जनार्दननी आत्ताच आपल्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की 200 ते 250 लोकांनी याचा उपभोग घेतलेला आहे. अजूनही ते उपभोग घेतील आणि ह्या जनता जनार्दनची ते निस्वार्थीपणे जी सेवा करत आहेत अशीच सेवा त्यांनी करत राहावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांना 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून ही 75वी साजरी करत असताना पक्षाच्या माध्यमातून राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये सर्वत्र आज वेगवेगळे कार्यक्रम आयोजन आहे. त्या आयोजनाच्या माध्यमातून आज सकाळीच टिटवाळा येथे महागणपतीला अभिषेक करून तिथे महाआरतीचं आयोजन केलं होतं. पवारसाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्या राजकीय कारकिर्दीला यश मिळो या सर्व गोष्टीच्या दृष्टिकोनातून त्यानंतर खडवलीच्या मातोश्री वृद्धाश्रम आहे तिथे अन्नदान वाटप आणि फळ वाटप करून की आज पवारसाहेबांच्या या 75वी निमित्त या वाढदिवसानिमित्त हे विविध कार्यक्रम घेत असताना पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर सेलचे विधानसभा अध्यक्ष आणि अत्यंत सेवा व्हावी असे आमचे डॉक्टर पंकज उपाध्याय आणि आज त्यांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्ताचं दरवर्षीप्रमाणे जे आयोजन करतात कारण पवार साहेबांचं एक ध्येय होतं की पक्षाचं काम करत असताना राजकारणाबरोबर म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करा ह्या म्हणीप्रमाणे
पंकजी उपाध्याय हे सामाजिक दृष्टिकोनातून समाजकारणाच्या दृष्टिकोनातून आज या मेडिकल कॅम्पचं या लोकांना त्यांची सेवा मिळावी, कारण डॉक्टरही ते स्वतः डॉक्टर आहेत आणि डॉक्टरच्या याच्या माध्यमातून या लोकांची एक सेवा व्हावी म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारचा उपक्रम आज त्यांनी हे आरोग्य शिबिर घेऊन केलेलं आहे. त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने प्रथमतः मी डॉक्टर पंकज उपाध्याय यांचे कौतुक करतो आणि असेच कार्यक्रम, कारण पक्षाचं आणि पवारसाहेबांचं ध्येय या याचा एका समाजाची सेवा झाली पाहिजे. 20% राजकारण आणि 80% समाजकारण केलं पाहिजे. त्याच माध्यमातून पंकजी उपाध्याय अत्यंत चांगल्या प्रकारचं उपक्रम राबवतात. असाच उपक्रम या समाजासाठी त्यांनी राबवावे, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याबरोबर आहे.